वंदना वंदना वंदना। सगळ्या घरात या तीन अक्षरी नावाचं वलय अजूनही निनादतंय। काय कारूड केलंस तू आमच्यावर? 17 मे मला वाटतंय 1985 साल असावं, हो ना? या घरात तू मेंदी भरल्या हातांनी आणि सोनसळी पावलांनी माप ओलांडून प्रवेश केलास। त्यावेळी उंबरठा सुद्धा शहारला असेल, नव्या मालकिणीच्या, नाही नाही, नव्या मैत्रिणीच्या स्पर्शाने। मग याच घरात तू रमलीस। आई अण्णांची एकुलती एक मुलगी असूनही या एकत्र कुटुंबाला आपलंस केलंस। इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये जाणवतोय तो तुझा प्रेमळ स्पर्श। तुझ्या स्पर्शाने नटलेली प्रत्येक वस्तू जणू तुला साथ घालतीये वंदना। तुझ्या अगदी लहानपणीची आठवण। लहानपणी म्हणे तू खूप रडत असायचीस, तुझ्या आईच सांगत होत्या। वंदना लहानपणी खूप रडबी होती, अतिशय रडायची। दिवस रात्र तिचं रडणं काही थांबायचं नाही, काय करावं काही समजायचं नाही। पण त्यावेळेला सज्जनगडचे महाराज म्हणजे रामदास स्वामींचे शिष्य हे घरोघरी भिक्षा मागायला यायचे, अजूनसुद्धा येतात। तर तसे ते आमच्या घरी आले, ते बाईचे आहे मी, वंदनाचा जन्मसुद्धा बाईचाच आहे। ते आमच्या घरी आले होते तर आई म्हणाली त्यांच्या झोळीत आपण वंदनाला घालूया, म्हणजे काही फरक पडतो का बघूया। त्याप्रमाणे वंदनाला त्यांच्या झोळीत घातलं आणि काय आश्चर्याची गोष्ट की पुढे 8-10 दिवसांनी वंदना एकदम शांत झाली, म्हणजे पुष्कळच फरक पडला तिच्या। त्या दिवशी आजीनी तुला झोळीत घातलं खरं, पण तू मात्र तेव्हापासूनच सर्वांची झोळी आनंदाने भरून टाकण्याचं व्रत स्वीकारलंस आणि हो आयुष्यभर निभावलंस। सर्वे भवंतु सुखिनः, सर्वे संतु निरामयः। मग हळूहळू तू बालपणात प्रवेश केलास। शाळा कोणती बरं होती तुझी? हां, कालच तुझी शाळेतली बालमैत्रीण भेटली होती, ती सांगत होती। मी 1973 साली पुण्याला आले आणि रेणुका स्वरूपमध्ये 5वीमध्ये प्रवेश घेतला आणि तेव्हापासून मी, वंदना आणि सुजाता ह्या आमच्या मैत्रीचं त्रिकूट जे काही जमलं ते अगदी TY BSC पर्यंत, BSC होस्तोपर्यंत आम्ही एकत्र होतो। शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना वंदना खूप सिन्सिअर होती, म्हणजे कधीही कुठलीही परीक्षा असू दे तिचा अभ्यास 2-4 दिवस आधीच तयार असायचा। आणि मग आम्हाला दोघींना त्यातल्यात विशेष मला खूप गिल्टी फिलिंग यायचं आणि मग आम्ही वंदनाला म्हणायचो, अगं एवढा कसा तू अभ्यास करते, सगळं कसं तुझं पाठ आहे, कुठलीच गोष्ट तू ऑप्शनला टाकत नाहीस। तेव्हा सुद्धा म्हणायची, पेपर ना गेला गठ्ठ्यातून, आता हळहळ कशाला, परिस्थिती अवघड आहेच, पण आपण नको का मार्ग काढायला, रडून काय होणार आहे, हातात आहे ते करूया, सगळे प्रयत्न करून झाले का एकदा स्वतःला विचारूया। शाळेत तू एवढी हुशार होतीस की कॉलेजला ऍडमिशन मिळायला कसलीच अडचण आली नाही। त्यावेळेची एक गोष्ट अशी की मी शाळेत होते आणि ऍडमिशन घ्यायला जायचं होतं, तर समोरतीची मैत्रीण राहायची भट म्हणून, दोघीजणी गेल्या ऍडमिशन घेऊन आल्या, मला पत्ता नाही, पण इतकं ते सरळ आणि सोपं जीवन होतं। कॉलेज म्हटलं की बहुतांशी विद्यार्थी विद्यार्थिनींना लेक्चर बंक करणं, टाइमपास करणं, सिनेमे बघणं, थोडक्यात काय तर कॉलेज लाईफ एन्जॉय करणं असंच वाटत असतं। पण तू मात्र कॉलेजची 3ही वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवून सर्वांचीच वाहवा मिळवलीस। 1980 साल मी 10वी झाले, SP कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली। मावशीकडे राहायचं, वंदनाकडे राहायचं असं ठरलं आणि मला खूप आनंद झाला। तुझं कॉलेज जास्त वेळ असायचं, मी मात्र आळशी असल्यामुळे पटकन घरी यायची। तुला आठवडाभर खूप अभ्यास असायचा, तू मन लावून अभ्यास करायचीस। तुझं पाहून मीसुद्धा हेच तंत्र अवलंबलं, आठवडाभर केलेल्या अभ्यासाचं रविवारी वाचन आणि मनन। तू काय करायचीस, डाव्या हाताला सगळ्या वह्यांची थप्पी घेऊन बसायचीस आणि एक एक वही वाचायचीस। अगदी स्टॅटिस्टिक्समधली गणितंसुद्धा वाचली तरी तुला ती पुरायची। मुळात हुशारच होतीस तू,
हे तुझं अभ्यासाचं तंत्र मी अवलंबलं, हा आदर्श मी माझ्या डोळ्यासमोर ठेवला आणि तुझ्यासारखेच गुण मलासुद्धा मिळू लागले. बहीण तर होतीसच माझी, पण मैत्रीण जास्त होतीस. हा हा म्हणता कॉलेज संपलं आणि लगेचच तुला बँकेत नोकरी मिळाली. सेंट्रल बँक ऑफ इंडियासारख्या नॅशनलाइज बँकेमध्ये नोकरी मिळणं ही फार अवघड गोष्ट, पण तुझ्या हुशारीमुळे तू ती अगदी लिलया पार पाडलीस. बी एस सीला तिने स्टॅटिस्टिक घेतलं होतं, त्याच्यामध्ये ती फर्स्ट आलेली. आणि त्याच्यानंतर मग सेंट्रल बँकेचा कॉल आला तिला, तर तिने ती परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. म्हणजे इतकं सरळ जीवन अगदी, कधी नोकरी लागली कधी गेली काही मला काही पत्ता नाही. दुसऱ्या दिवशी आता हजर व्हायचं होतं पिंपरीला, पहिली ॲडमिशन हे अपॉइंटमेंट होती. तर तिला सांगितलं आम्ही की तुझ्यावर काही आमचं काहीही अवलंबून नाही आहे, तुला जायचं असेल नोकरी कर, नाही तर पुढं शिकलीस तरी चालेल. एम एस सीला ॲडमिशन घेतलेली होती. रात्रभर काय विचार केला मला माहीत नाही, सकाळी लवकर उठली आणि मला म्हणाले मी जाणार आहे. खरं म्हणजे तिला मेडिकलला जायचं होतं, पण 12वीला ॲडमिशन मिळाली नाही, नाहीतर आज एक अत्यंत सेवाभावी डॉक्टर आपण चुकलो म्हणजे त्याला. तिने माझ्या बँकेच्या कार्यकारिणीची सुरुवात श्री गणेशा तिचं बोट धरून मी केला आणि नंतर तो 30 वर्ष हात तसाच कायम हातात राहिला मैत्रीचा. वंदना माझी फक्त मैत्रीण नव्हती, तर ती माझी गुरु आणि आदर्शही होती आणि आजही आहे. अगदी एखादा साधा पदार्थ करण्यापासून त्याचं प्रेझेंटेशन असो की बँकेतला बोर्ड फॉर्मॅट भरण्यापर्यंत असो, वंदनाचं करणं हे नीट नेटकं परफेक्टच असणार. त्यामुळे ती बँकेत तर अगदी सगळ्यांचीच प्रिय होती. बँकेच्या रोटेशनल ट्रान्सफरमध्ये वंदना वॉज इन फुल डिमांड फ्रॉम ऑल द ब्रांचेस. वंदना माझी बँकेतली छान मैत्रीण होतीच, सहकारी होतीच, पण वैयक्तिक पर्सनल लेवलवरती सुद्धा तिचं आणि माझं बॉन्डिंग इतकं छान झालेलं होतं आणि खूप कमी कालावधीमध्ये. म्हणजे जेमतेम 15-16 वर्ष आम्ही एकत्र काम केलं असेल, पण त्याच्यामध्ये तिची आणि माझी मैत्री खूप छान झाली होती. कुठल्याही कामामध्ये कधी आम्ही असं भेदभाव केला नाही, एकमेकींनी इतकं समजूतदारपणे काम केलं. आणि तिचा शांत स्वभाव हा खूप आवडायचा मला, की ती जी काही शांतपणे उत्तरं द्यायची, कधी पटकीने रिॲक्ट व्हायची नाही. खूप वेळा मला असं वाटायचं आपण वंदनासारखे का नाही आहोत. तशी आमची ओळख 16 वर्षापूर्वीची 2004 साली मी शेवगाव तालुक्यातल्या रुरल ब्रांचमधनं टिळक रोड ब्रांचला ट्रान्सफर होऊन आलो. हजर झाल्यानंतर मला ॲडव्हान्सेस डिपार्टमेंट देण्यात आलं आणि ॲडव्हान्सेस डिपार्टमेंटला वंदना CTO म्हणून काम करत होती. ओळख झाल्यावर मी तिला म्हणालो की मला रुरल शाखेमध्ये ॲग्रिकल्चर ॲडव्हान्सेस आणि गव्हर्मेंट स्कीम्सचाच अनुभव आहे, मोठमोठ्या ॲडव्हान्सेस आणि कॉम्प्युटरमधलं मला काहीही ज्ञान नाही, तू मला शिकवशील का? ती माझ्याकडे बघून एकच वाक्य म्हणाली, मी आहे ना, काळजी करू नका. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 3 महिन्यामध्ये तिने मला कॉम्प्युटरमध्ये तर ट्रेन केलंच, पण डिपार्टमेंटची इत्यंभूत माहिती, प्रत्येक बॉरोअर कसा आहे काय आहे ह्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तिने मला दिली. आणि मग बघता बघता लग्नाचं वय येऊन ठेपलं. आपण बायका लग्नाच्या बाबतीत ना खूप सेन्सिटिव्ह असतो. चांगलं स्थळ मिळेल ना, मुलगा चांगला असेल ना, त्याचे आई वडील समजावून घेतील ना, 1 ना 2 100 शंका. आणि का नसाव्यात? जन्मापासूनच घरदार सोडून जायचं, अवघं आयुष्य त्यांच्या हाती सोपवायचं, काळजी तर वाटणारच ना. आणि तुला तर इंजिनियरच नवरा हवा होता, हो ना? एकच अट होती की मला इंजिनियर नवरा पाहिजे, आणि त्याप्रमाणे विकास तिला नवरा मिळाला. दोघांची साथ उत्तम होती. वंदनाला इंजिनियर नवरा हवा होता आणि शिवाय तो सावळाही हवा होता. मी दोन्ही असल्यामुळे पहिला अडथळा पार झाला होता. त्यानंतर आमच्या फॅमिलीजच्या भेटीगाठ्या झाल्यानंतर जेव्हा मी दोघंच एकदा भेटलो लग्नाआधी, तेव्हा त्याचे 2च मुख्य प्रश्न होते की तुम्ही सिगरेट ओढता का आणि तुम्ही दारू पिता का. तर अशी ही दोन्ही प्रश्नांची उत्तरं माझी होच होती. पण आश्चर्य म्हणजे काही दिवसांनंतर तिच्याकडनं होकार आला, कदाचित तिला माझा प्रामाणिकपणा आवडला असावा. त्यानंतर मात्र आम्ही कधी वेगळे राहिलो नाही. लग्नाच्या आधी 6 महिने होते
त्याला रोज संध्याकाळी माझी मोटरसायकल त्याच्या दारापुढे लागलेली असायची आणि आम्ही कुठेतरी फिरायला जायचो. आणि अखेर तो दिवस उजाडला. दिनांक 17 मे 1985. श्री विकास अतीतकरांशी तुझा विवाह झाला. मनाजोक्त स्थळ मिळालं. सासरही पुण्यातच. मग काय, आनंदाला पारावरच नाही. वंदना आणि विकासचं काहीतरी जोडी वेगळीच होती. दोघं जण एकमेकांसाठीच जणू बनलेले होते. एखादी गोष्ट ठरवली ना विकासने की ती वंदनाने साथ द्यायची त्याला, किंवा वंदनाने एखादी गोष्ट विकासला मनातली बोलून दाखवायची आणि मग त्यांनी पण तिला दुजोरा द्यायचा हे ठरलेलंच. मग ती गोष्ट अगदी छोटी असो, मोठी असो, घरातली असो, बाहेरची असो, एकदा दोघांनी मिळून ठरवलं की शेवटपर्यंत ती जबाबदारी निभावणार हे नक्की. मग त्याच्यासाठी अगदी आउट ऑफ द वे जाऊन काही करायला लागलं तरीसुद्धा चालेल, किंवा कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा बेहत्तर. तुझा उत्साह, जीवन जगण्याची उमेद, बारीक सारीक गोष्टीत आनंद मिळवण्याची आणि तो सर्वांना वाटण्याची कला, अगदी सहजपणे सर्वांसाठी खूप काही करूनही मानसन्मानाची अजिबात अपेक्षा नाही, सर्वांना सुखात सामावून घेण्याची इच्छा, हे गुण अंगभूत म्हणू की कुठून मिळवलेस ग? तुझ्यामुळे विकासमध्ये झालेल्या बदलाबद्दल तू म्हणतेस. 17 मे 1985 या दिवशी आतीतकरांच्या घरात सून म्हणून आले आणि त्या घराची कधी झाले कळलंच नाही. अण्णा रिटायर व्हायच्या आत तुझं लग्न झालं पाहिजे हा आईचा आग्रह. नाही म्हणायची प्राज्ञाच नव्हती. मला मुलगा इंजिनियर सावळा आईवडिलांसोबत राहणारा हवा होता. तसा मिळाला. मी खुश होते. तसं पाहिलं तर माझ्या आणि विकासच्या स्वभावात खूप अंतर. सुरुवातीला त्याचा स्वभाव कळायला वेळ लागला. त्यावेळी तो अबोल मुडी होता. मनातल्या भावनांना त्याला सांगताच यायच्या नाहीत. रागावला की दिवस दिवस बोलायचं नाही. आणि मी रागावल्यानंतर थोड्या वेळाने कशासाठी रागावले होते हे सुद्धा विसरायचे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःला बदललं. दादांपेक्षा आईवर त्याचा खूप जीव. तसं कधी बोलून नाही दाखवलं त्यांनी, पण त्याच्या वर्तनातून जाणवायचं. शेवटी आईची सेवाही खूप केली त्यानं. लग्नानंतर लगेच तुमच्या संसाराच्या वेलीला एक छानसं फूलही लागलं. तुझा मुलगा वरुण, त्याचं बालपण, संगोपन, कोड कौतुक, यात तुझे कित्येक क्षण अलवार झाले असतील. त्याला शिकून मोठा करून, त्याच्या पंखात बळ देऊन तू त्याला उडायला शिकवलंस. वरुण म्हणजे वायूचं रूप, म्हणूनच कदाचित त्याला लहानपणापासूनच आकाशात उडायला आवडत होतं. तुम्ही दोघांनी त्याला चक्क विमानाचा पायलट केलं. अजूनही मला म्हणजे लहानपणी आठवतं की आपण जिथे लाल लुना होती अण्णांची, त्याच्यावरती आपण फिरायचो बरेच वर्ष. लहानपणाची त्याच्यावरती गेलीत. सगळीकडे बालभवन, क्रिकेट म्हणा किंवा कुठेही, बऱ्याच ठिकाणी मला त्या याच्यावरती गेलेलो आहे, सोडलेलो आहे. आणि नंतर मग नेहमी काय बेकर्स बास्केटचा केक आणायची दर रविवारी. आणि तुला मला जेवायला घालायला किंवा काय काय माझ्या आवडीच्या गोष्टी बऱ्याच काय काय बनवायच्या. तुझा हा छंद होता, आठवड्याला काही ना काहीतरी नवीन बनायचं, त्याची अजूनही आठवण येते. आणि तू नेहमी मोटिवेट केलंस, मला एनकरेज केलंस सगळं चांगलं पाडण्यासाठी. तू त्याला घडवलंस, तरी कधी त्याला पदराला बांधून ठेवलं नाहीस. हे तुझं खरं कर्तृत्व. स्वतःच्या आनंदात दुसऱ्यांच्या बारीक सारीक गोष्टींची सुद्धा जाणीव ठेवण्याची कला तू वरुणच्या लग्नप्रसंगी दाखवून दिलीस. वंदनाच्या सुनेचं जेव्हा लग्न झालं मुलाचं आणि सुनेचं, तेव्हा सुनेचं कन्यादान आम्ही केलं, मी आणि माझ्या मिस्टरांनी. ते भाग्य आम्हाला लाभलं. खरं तर वंदनाच्या आसपास तिच्या आजूबाजूला तिची प्रेमाची कितीतरी माणसं होती. कोणालाही ती विचारू शकली असती आणि कोणीही आनंदाने तिला हो म्हणलं असतं. पण केवळ आम्हाला मुलगी नाही म्हणून ते भाग्य आम्हाला मिळावं, ते पुण्य आम्हाला मिळावं म्हणून तिने आम्हाला विचारलं आणि आम्हीही अर्थातच लगेच तिला होकार दिला. केवढा हा तिच्या मनाचा मोठेपणा आणि केवढं मोठं आमचं हे भाग्य की आम्हाला हे मोठं दान करता आलं कन्यादानासारखं. वो मेरी सास कम माँ ज़्यादा थी. वो मुझे बोलती थी तू मेरी बहू थोड़ी है, तू तो मेरी बेटी है. और वो मुझे बिल्कुल अपनी बेटी की तरह ट्रीट करती थी.
जब आई बाबा पहले बैंगलोर आते थे, वो लोग सुबह वॉक पे जाते थे मॉर्निंग, तो अगले रात को ही वो मुझे बोल देती थी, तुझे उठने की ज़रूरत नहीं है, हम चाय खुद बना लेंगे, तो आराम से उठना। तो नेक्स्ट मॉर्निंग आई पापा वॉक पे जाते थे अर्ली मॉर्निंग, और मेरा एज यूजुअल लेट होता था उठना। आई दूसरे सास की तरह नहीं है, दूसरे सास मैंने देखे अपने फ्रेंड्स के सास को, ये कर वो कर, सुबह जल्दी उठ, चाय बना, सबको खाना दे। आई भी एक्सपेक्ट करती होंगी कि उनकी बहू ये करे, लेकिन आई ने मुझे कभी अपनी चीज़ें मेरे ऊपर थोपा नहीं है, कभी भी ऑर्डर्स नहीं दिए, ये कर वो कर वो कर, कभी नहीं, मतलब कभी भी नहीं। इनफैक्ट फर्स्ट कप ऑफ टी इन द मॉर्निंग आई मुझे देती थी जब हम पुणे जाते थे, तो हमारा बाहर जाने का प्लान होता था, तो आई यूज्ड टू बी लाइक तो ये पहन ले, तो वो पहन ले, ये वॉच के साथ ये नेकलेस मैच करेगा, इसके साथ ये कुर्ती के साथ ये मैच करेगा। शी यूज्ड टू बी सो एक्साइटेड, सो हैप्पी, मुझे चीज़ें पहना के शी यूज्ड टू बी सो हैप्पी। वो मुझे बोलती थी अगर मेरी बेटी होती मैं अपनी बेटी को पहनाती, लेकिन मेरी बेटी नहीं है तो मैं तुझे पहनाऊँगी। जब मैं प्रेग्नेंट थी, सेकेंड मंथ चल रहा था मेरा, तो आई ने तो तभी से स्वेटर बुनना चालू कर दिया था। आई सो विश आई ने वाहिन को एक बार देखा होता। दिवसभर बँकेत नोकरी करून सुद्धा तू घरकामात कमतरता ठेवली नाहीस, स्वयंपाक ही देखील एक कला आहे हे तुझ्यामुळे आम्हाला समजलं। चांगले चांगले पदार्थ करून लोकांना मनसोक्त खाऊ घातलंस, सण समारंभही भरपूर केलेस, नटलीस मुरटलीस, आयुष्य सर्वांगानी सुंदर अगदी परिपूर्ण जगलीस, आणि जाशील तिथे फक्त माणसं जोडत गेलीस। भयंकर हौशी, भयंकर मन मिळाऊ, व्यवस्थित आणि सगळ्यांना मदत करणारी, अगदी झाडूवालीपासून कोणालाही ती फार फार छान मदत करायची, म्हणजे मनापासून मदत करायची, हा तिचा गुण अगदी वाखाणण्या, कोणालाही डबा पोचवणे काहीही ही ती मदत करणारच। माझ्या मुलाच्या लग्नात सुद्धा तिने लक्ष्मीपूजनाच्या वेळी घरी येऊन सगळी तयारी केली होती, कॉफीची तयारी केली होती, जे मी अगदी हक्काने तिला सांगू शकायची की वंदना तू ये हं प्लीज, तर तिला सांगितलं की ते काम होणार ही खात्री होती मला। लहान मोठ्या सहली, भारतातल्या आणि भारताबाहेरच्या ट्रिप्स टूर्स सगळीकडे तू आणि विकास बरोबर फिरला, तुम्ही दोघांनी तुमची पर्यटनाची आवड जोपासली, पण तुमचं पाचगणी विषयीचं प्रेम काही आवरस म्हणावं लागेल। वंदना आणि मला फिरायची खूप हौस होती, आम्ही सारख्या छोट्या छोट्या ट्रिप्सला जायचो, आणि महाबळेश्वर पाचगणी तर काय आम्ही सारखेच जायचो, जरा दोन दिवस सुट्टी आली शनिवार रविवार वगैरे की आम्ही पाचगणी महाबळेश्वरला जायचो। जे आमच्या आयुष्यात आम्ही कमीत कमी 50-60 वेळा दोघं आम्ही पाचगणीला आणि महाबळेश्वरला गेलो असू, त्यातूनच मग आमच्या मनात असा विचार आला की का नाही पाचगणीलाच एक घर घ्यावं। वंदनालाही ती कल्पना खूप आवडली, आणि मग थोडासा आम्ही शोधाशोध करून तिकडे एक घर निवडलं, आणि एक 6 महिन्याच्या आत ते घर तयारही झालं। आम्ही जेव्हा वंदना लग्न करून ह्या घरात आली होती तेव्हा घर सगळं रेडी होतं, जे आई वडील आणि मी पूर्वीपासून राहत असल्यामुळे इकडे नवीन घेण्यासारखं असं विशेष काही नव्हतं, तर त्या घरात मात्र तिने ती संपूर्ण हाऊस तिची भागवली, अगदी सोफा फर्निचरपासून भांडीकुंडी बारीक गोष्टीपर्यंत सगळं तिने नवीन घेतलं, त्यामुळे त्या घरात तिला खूप बरं वाटायचं। आणि आम्ही महिन्यातनं एकदा तरी त्या घरी नेहमी जायचो, 2-3 दिवस राहायचो आणि परत यायचो, आणि ते घर वंदनाचं एकदम खूप प्रिय होतं। वंदना, खरं तर तू एक कलाकार होतीस, नोकरी आणि घर सांभाळून तू चित्रकला, भरतकाम, शिवणकाम, विणकाम, रांगोळी आणि वारली पेंटिंग या कलाही जोपासल्यास ना, या कला जशा तुझ्या हातात होत्या तशी एक कला तुझ्या गळ्यातही भरभरून सामावलेली होती, ती म्हणजे गाण्याची। तिचं सगळ्यात मुख्य प्रेम जे होतं ते संगीत होतं, पहिलं प्रेम अर्थातच माझ्या पश्चात ते संगीत होतं, तर त्यासाठी ती संगीत शिकण्यासाठी सौ दाढे ह्या तिच्या गुरुजी होत्या त्यांच्याकडे ती नियमित जायची, तिच्या बँकेच्या व्यस्त दिनक्रमात सुद्धा ती वेळात वेळ काढून त्यांच्याकडे जायची, कारण त्यांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं आणि त्यांच्याकडून संगीत शिकणं हे तिला फार आवडायचं।
त्यानंतर कुणी जरी त्याला गाणं गायला जर तिला सांगितलं तर काही आडे वेडे न घेता ती लगेच गाणं म्हणायची. आहार व्यक्ती म्हणजे आमच्या अतिकरबाई. गेली 5-6 वर्षे त्या माझ्याकडे गाणं शिकवत होत्या. संगीत प्रेम आणि शिक्षणाची ओढ हा त्यांच्या आणि माझ्यामधील समान धागा. त्यामुळे वयातील अंतर विसरून आम्ही जिवलग मैत्रिणी चालवतो. त्यांना ताल सुराची जाण उपजत होती, त्यामुळे कोणताही राग त्या पटकन आत्मसात करायच्या. संसारात तू समरसून जगलीस, सगळ्यांचं सगळं करताना तू कधी हातचं राखून ठेवलं नाहीस, आणि हे सगळं करताना एक प्रकारचं समाधान तुझ्या चेहऱ्यावर अखंड स्रवत होत. 34 वर्षांच्या संसारात फुललेल्या वेलीप्रमाणे तू जगलीस. असंख्य फुलांचं दान सर्वांना वाटत स्वतः देखील तृप्त राहिलीस. जीवनाकडे असं मूकपणाने कायम सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा हा गुण तू कायम जोपासलास. आपल्या कोमल स्वभावाने तू सगळ्यांना जिंकलंस. आणि हो, पतिराजांची नास्तिकता तू उघड्या डोळ्यांनी स्वीकारलीस, पण त्याही परिस्थितीत तू आपला स्वधर्म आणि घरचे कुळधर्म कुलाचार आस्थेनी सांभाळलीस. परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन तू नवा पायंडा पाडलास. सत्यनारायणाच्या पूजेला तू स्वतः एकटी बसलीस. पोथीचं वाचनही तू एका स्त्री पुरोहिताकडून करून घेतलंस. आधुनिकतेकडे टाकलेलं तुझं हे पहिलं पाऊल होत. सासू सासऱ्यांचंही तू अगदी प्रेमाने केलंस, त्यांच्या स्वभावाशी मिळतं जुळतं घेतलंस, सर्वांचे आशीर्वाद घेतलेस. आम्ही सुरुवातीपासून साधारण धार्मिक नाही आहोत. देवपूजा वगैरे अर्चा आमच्याकडे नियमित काही होतच नाही, देवसुद्धा घरी नाही. अशा स्थितीमध्ये ती आली तर तिला देवपूजेची आवड होती, तर नॅचरली आमच्याकडे काही बंधनं नसतात. आमची फॅमिली तशी ओपन आहे. एनी वन हू वॉन्ट्स टू डू हिज बेट कॅन डू इट. तर त्याप्रमाणे तिने देव आणले, देव ठेवले, देवपूजा रोज नियमाने करायची, त्यामुळे कधी आम्हालाही अडचण आली नाही आणि तिलाही अडचण आली नाही. तिने कधी काही केलं तर तुम्ही पण असंच करायला हवं असा अट्टहास पण कधी धरला नाही, आणि तिने काही करू नये असाही अट्टहास आम्ही पण धरला नाही. तेव्हा सगळं सुखद आनंदी वातावरण राहत गेलं. आणि जशी जशी वर्ष सरली तसं तसं लक्षात आलं की आम्ही दोघं भाऊ जे पुण्यापासून लांब होतो त्यांना आता आईवडिलांची जास्त काळजी करायची गरज नव्हती, कारण विकास वंदना ह्या दोघांनी ती गरज पूर्णपणे भरून काढली. यात वंदनाचा वाटा मोठा आहे आणि तिने त्यासाठी नक्कीच सॅक्रिफाईसेस केले असतील. आमच्या मुलीच्या लग्नात तर आमची मुलगी का तिची मुलगी वाटावी एवढं सगळं तिनं केलं. म्हणजे आम्ही पाहुण्यासारखे 8 दिवस आधी इथे आलो आणि विकास वंदनानं पूर्ण सगळं कार्याची जबाबदारी आणि अतिशय मनापासून उत्साहानं आतून जे वाटलं ते त्यांनी सगळं खूप चांगलं केलं. तुम्हा दोघांनाही माणसांची खूप आवड, नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळे सोयरे सगळ्यांना एकत्र करून तुम्ही दोघांनी घराचं नंदनवन केलं. तरी एक गोष्ट राहून गेली होती, तुम्हा दोघांना मुलीची खूप आवड. आपल्या दोघांना एखादी मुलगी असावी या स्वप्नांची पूर्ती तुम्ही कोकणातल्या सुमिताला आपलंसं करून केलीत. सुमिता जेव्हा आमच्या घरी आली तेव्हा ती फक्त 16 वर्षाची होती. तिला बाकी कामं अशी काही विशेष येत नव्हती, तर वंदनाच्या बरोबर ती पूर्णपणे तयार झाली. वंदना तिची आई आणि तिची गुरु झाली.
तुम्हा दोघींची वीण एवढी घट्ट विणली गेली की तुमच्यात आई मुलीचं नातं निर्माण झालं. वहिनी ह्या खूप शांत आणि निर्मळ स्वभावाच्या होत्या. अगदी माझ्या आई फ्रेंड सारख्याच होत्या. अगदी माझ्या सगळ्या सिक्रेट मी त्यांना सांगायची आणि त्या समजून घ्यायच्या आणि मला व्यवस्थित असं कळेल असं त्या सांगायच्या. मला तर पहिलं काही स्वयंपाक अजिबात काही येत नव्हता. तर त्यांनी मला एक दिवशी सांगितलं दही लावू द्या. तर सांगितलं की 100 वेळा ढवायचं. तर मी तसंच करायला लागली आणि दही लागलं. मग हळूहळू त्यांनी माझ्याकडे सोपवलं एक 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 काम. मला आता पूर्ण आता मी स्वयंपाक करू शकते अशी एवढी तरी मला त्यांनी तयार पूर्ण केली माई त्यांनी. मी मूळची कोकणातली असल्यामुळे की जेव्हा मला कधी गावी जायचं असेल तर अगदी त्या पहाटे उठून मला अगदी डबा करून द्यायचा. कारण मला ॲसिडिटी असल्यामुळे की मला बाहेरचं काही खाऊ लागू नये म्हणून त्या मला स्वतः सकाळी लवकर उठून डबा तयार करून द्यायच्या. एकदा तर त्यांनी पहाटे उठून पुरणपोळी दिली गरम डब्यात की मला त्याचा खूप आश्चर्य वाटलं की अरे आपली एवढी ही आहेत की त्या अगदी काळजी घेतात की पहाटे उठून त्यांनी मला पुरणपोळी करून दिली. आता मात्र वंदनाच्या पश्चात ती असल्यामुळे मला खूप बरं वाटतं. पूर्वायुष्याचा काही भाग काही प्रमाणात तरी चालू आहे असं वाटतं. मला माहिती आहे की थोड्या दिवसात ती लग्न होऊन तिच्या घरी जाईल. पण आता माझ्या मनाची त्याच्यासाठी थोडी थोडी तयारी झालेली आहे. तू आणि विकास एक अबोध अतूट नातं. दोन शरीर एक मन होऊन गेलात. ही जन्मोजन्मीची नाती अशीच अतूट राहणार. साता जन्माच्या गाठी वगैरे म्हणतात तसं. तू विकासच्या उंजळीत भरभरून सुख ओतलंस आणि त्यांनी तुझ्या. तुम्हा दोघांच्याकडे सर्वांनीच आदर्श पती पत्नी म्हणूनच पाहिलं. हर आहट पे नैना बिछाती रहूं उसकी राहे तकू तल मलाती फिरूं. हर आहट पे नैना बिछाती रहूं वो जो आएगा कल क्यों ना आज आए. मेरा मन बसाए किस का क्या जाए काली घटा छाए मोरा जिया.